ग्राम विकास अभियान 1000 गावात राबवणार मुख्यमंत्री. पुणे विभागात पॉलीहाऊस शेडनेटसाठी 19 कोटीचं अनुदान. मनरेगातून फळबाग लागवडीसाठी 2.25 लाखांपर्यंत अनुदान. बैलगाडा शर्यती संदर्भात मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती. 7 वारा कोरा करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावं अजित पवार. आणि 5 महिन्यात 28 लाख कापसांच्या गाठींची निर्यात. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. सरकार आणि उद्योगांच्या संयुक्त प्रयत्नातून राज्यात ग्राम सामाजिक विकास परिवर्तन अभियान सुरू होत आहे. या अभियानातून 1000 गावांमध्ये सर्व सरकारी योजना राबवल्या जातील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या अभियानातील कार्यकर्त्यांसाठी पुण्यातील यशदा इथं आयोजित केलेल्या ग्रामीण विकास फेलोशिपच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. टाटा महिंद्रा रिलायन्ससह इतर उद्योग समूहांच्या निधीतून तयार झालेल्या महाराष्ट्र ग्रामीण विकास परिवर्तन फाउंडेशनच्या वतीनं अभियानाची ही संकल्पना राबवली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या जलयुक्त शिवाराला देशातील इतर राज्य देखील स्वीकारत आहेत. त्याचप्रमाणे ग्राम सामाजिक विकास परिवर्तन अभियान देखील देशाकडून एक दिवस स्वीकारलं जाईल असं पंकजा मुंडे म्हणाल्या. 2016-17 या आर्थिक वर्षात संरक्षित शेती अंतर्गत पुणे विभागातील शेतकऱ्यांनी 299 पॉलीहाऊस आणि शेडनेटची उभारणी केली आहे. त्यासाठी सुमारे 19 कोटी 23 लाख रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे. पुणे विभागातील नगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी अखेर मोठ्या प्रमाणात पॉलीहाऊस आणि शेडनेटची उभारणी केली आहे. नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक पॉलीहाऊस आणि शेडनेटची उभारणी केली आहे. संरक्षित शेतीसाठी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाअंतर्गत पॉलीहाऊस आणि शेडनेटसाठी अनुदान दिलं जात आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी शासनानं कार्यक्रम आखला आहे. त्यामध्ये 20 प्रकारच्या फळबागांची लागवड करता येणार असून हेक्टरी 66,000 पासून 2.25 लाखांपर्यंत शासन अनुदान देणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्तालयातर्फे देण्यात आली आहे. शासनानं सर्व जिल्ह्यात समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेअंतर्गत कल्पवृक्ष फळबाग लागवड योजना सुरू केली आहे. लागवड करण्यासाठी मनरेगातून अनुदान दिलं जात आहे. शेतकऱ्यांना बळकटी देण्याचा हा प्रयत्न आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या बैलगाडा शर्यतीबाबत राज्य सरकारनं एक पाऊल पुढे टाकलंय. बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानंतर विधिमंडळात कायदा केला जाणार असल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे. महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीची परंपरा आहे. तमिळनाडूतील जलीकट्टूच्या पार्श्वभूमीवर सरकारनं हे सकारात्मक पाऊल उचललं आहे. समितीचं काम आणि अधिवेशनाचा कालावधी बघता अध्यादेशावरच बैलगाडा शर्यती सुरू होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शेतकऱ्यांचा 7 वारा कोरा करण्यासाठी सर्वांनी संघटित व्हावं असं आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी विरोधी पक्षांनी काढलेल्या चंद्रपूर ते पनवेल संघर्ष यात्रेत पुण्यात ते बोलत होते. काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन पक्ष कवाडेगट, MIM या पक्षांनी या संघर्ष यात्रेत सहभाग घेतला आहे. जोपर्यंत सरकार कर्जमाफी देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहील असंही अजित पवार म्हणाले.
देशातून सप्टेंबर 2016 ते जानेवारी 2017 या कालावधीत 28,79,000 कापसांच्या गाठींची निर्यात झाली आहे अशी माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टमटा यांनी लोकसभेत दिली. भारतातून पाकिस्तानला जवळपास 3,00,000 कापसांच्या गाठींची निर्यात झाली आहे तर इतर देशात 25,86,000 कापसांच्या गाठी निर्यात झाल्या आहेत. सध्या कापूस निर्यातीसाठी खुले धोरण आखलं जात असल्यानं शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ होत असल्याचं टमटा यांनी म्हटलं आहे. सीताफळ, डाळिंब आणि पपई इत्यादी बागांमधील पिठा ढेकण्याच्या नियंत्रणासाठी 1.5 ते 3 इंच रुंदीच्या प्लास्टिक चिकटपट्टीवर बाहेरच्या बाजूनं ग्रीस लावून ती खोडावर चिकटवावी. उन्हाचा ताण कमी करण्यासाठी फळबागा आणि भाजीपाला पिकांना नियमित पाणी द्यावं आणि आच्छादनाचा वापर करावा. आता बघूया कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. मोसंबी कमाल 3,600 किमान 1,500 रुपये, लिंबू कमाल 7,000 किमान 1,000 रुपये, द्राक्ष कमाल 3,000 किमान 1,500 रुपये, कलिंगड कमाल 3,300 किमान 1,500 रुपये, संत्री कमाल 3,200 किमान 800 रुपये, सफरचंद कमाल 12,700 किमान 7,500 रुपये, आंबा कमाल 8,500 किमान 1,000 रुपये, गुळ कमाल 4,300 किमान 3,570 रुपये आणि कांदा कमाल 800 आणि किमान 1,500 रुपये. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडं राहील. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे राहण्याची शक्यता आहे. मुंबई कमाल 39 किमान 20 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 37 किमान 18 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 42 किमान 24 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 36 किमान 19 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 39 किमान 21 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 37 किमान 21 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 37 किमान 21 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 37 किमान 20 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 40 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.